नमस्कार, मी भाग्यश्री भाज किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा व्हेज मॅक्रोनी पास्ता. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवायला घेऊया व्हेज मॅक्रोनी पास्ता. व्हेज मॅक्रोनीसाठी इथे मी एक कप मॅक्रोनी बॉईल करून घेतले. मॅक्रोनी बॉईल करण्याची अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हाईट पास्ताची रेसिपी देते, त्याच्यामध्ये बघा. त्यानंतर एक छोटासा कांदा कापून घेतला आहे. त्यानंतर एक कप ब्रोकोलीची फुलं, म्हणजे जी कापून घेतलेली आहे ब्रोकोली. त्यानंतर मशरूम हे गरम पाण्यात धुवून स्वच्छ असे चॉप करून घेतलेले आहेत, स्लाईस करून घेतलेत मशरूमचे. त्यानंतर दोन छोटे टॅमॅटो आणि एक छोटी सिमला मिरची, साधारण हाफ कप सिमला मिरची आहे. सर्वप्रथम आपण ज्या भांड्यात किंवा कढईत पास्ता बनवणार आहोत ती गरम करून घेऊ. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालू. त्या तेलात आपण ब्रोकोली छान अशी कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची. पास्ता थोडासा असा नरम असतो त्यामुळे त्यात क्रंच येण्यासाठी मी ब्रोकोली ही बॉईल वगैरे करून घेतली नाही आहे, ती नुसती अशी फ्राय करून घेणार आहे जेणेकरून त्यातला क्रंच हा जाणार नाही. तर ही आपण पुन्हा बाउलमध्ये काढून घेऊ. पुन्हा याच कढईमध्ये आपण मशरूम थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ. साधारण 3 मिनिटं तुम्ही बघतायत मशरूमचा कलर सुद्धा बदलला आहे. आता मशरूम सुद्धा पुन्हा त्याच बाउलमध्ये काढून घेऊ. कॅप्सिकम थोड्या वेळ फ्राय करून घेऊ, साधारण 2 मिनिटं. तोपर्यंत इथे जी आपण टॅमॅटो घेतली होती त्याची मिक्सरला प्युरी बनवून घेऊया. बघा ही अशी, अजिबात पाणी घातलं नाही आहे यामध्ये. सिमला मिरची देखील काढून घेऊ. आता आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे, त्यासाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय. त्यात कांदा छान नरम होईपर्यंत हलवत राहायचा आहे. कांदा छान नरम झाला की कढईतनं काढून घेऊ. त्या कढईत तुम्ही बघतायत थोडंसं तेल बाकी आहे, नसेल तर अगदी 1 टीस्पून तेल घाला आणि त्याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून बटर घाला. कारण डायरेक्ट तुम्ही बटर टाकलं तर कधी कधी करपून जातं बटर, एक वेगळा स्मेल येतो, म्हणून तेलावरती बटर घाला. यामध्ये 1 टेबलस्पून मी मैदा घातला आहे आणि तो बटरमध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे. त्यामध्ये जी आपण टॅमॅटोची प्युरी बनवली होती ती घालायची आहे. एक टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूणची पेस्ट, छान मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून शेजवान चटणी, छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण जी मॅक्रोनी बॉईल केली आहे ती घालूया. त्यानंतर सगळ्या वेजीज घालून घेऊ. मी ज्या पद्धतीने मॅक्रोनी बॉईल करते त्यामुळे ती अगदी व्यवस्थित शिजते, अजिबात चिकट होत नाही. त्यामुळे नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आणि ह्या पद्धतीने मॅक्रोनी उकडून बघा. आता अगदी हळूवारपणे छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे ते टमॅटो नसतील तर त्याऐवजी तुम्ही
हाफ कप टमॅटो सॉस घातलात तरी चालेल. आता इथे आपण अर्धा कप रूम टेम्परेचरला असलेलं दूध घालायचं आहे, जेणेकरून आपला पास्ता सुक्का होणार नाही, छान मस्त असा क्रीमी लागेल. यामध्ये चीज किसून घालूया, तुमच्या आवडीनुसार घाला. आणि 2 मिनिटं हे सगळं मिक्स करून शिजवून घेऊया. आणि मग तयार झाला हा तुमचा वेज मॅक्रोनी पास्ता तयार. वरतून मस्तपैकी चीज किसून सर्व करा, अतिशय मस्त लागतो. अगदी साधी सोपी पद्धत आहे, नक्की करून बघा. थँक्यू.